नमस्कार आपण पाहत आहात शौर्य मराठी राष्ट्रीय सेवानिवृत्ती योजनेत समावेश असलेल्या केंद्र सरकारचा कर्मचारी सेवेदरम्यान बेपत्ता झाल्यास त्याच्या कुटुंबाला लगेच कुटुंब निवृत्ती वेतनाचे फायदे दिले जातील नंतर हा कर्मचारी कामावर पुन्हा हजर झाला तर तो बेपत्ता झाल्याचा कालावधीदरम्यान त्याच्या कुटुंबाला दिलेली रक्कम पगारातून कपात केली जाणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली यापूर्वी एखादा सरकारी कर्मचारी बेपत्ता झाला तर त्या कर्मचाऱ्याला मृत घोषित करेपर्यंत किंवा तो बेपत्ता होऊन सात वर्ष पूर्ण होईपर्यंत त्याच्या कुटुंबाला कौटुंबिक निवृत्ती वेतन दिले जात नव्हते मात्र नव्या आदेशामुळे आता तसे होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले जम्मू काश्मीर ईशान्येकडील राज्य तसेच माओवादग्रस्त प्रदेशांसारख्या दहशतवादग्रस्त भागात सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबासाठी केंद्र सरकारचा हा निर्णय दिलासादायक ठरणार आहे